जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये. राहुरी न्यायालयातील वकील राजाराम माडव आणि त्यांच्या पत्नी मनीषा हे दोघेही गुरुवार दुपारपासून न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते. यामुळे वकील संघटना आणि राहुरी तालुक्यातील मोठी खळबळ उडाली होती. वकील आडव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर लगेच त्यांच्या शोधासाठी पथके रवानी झाली होती. आडव दाम्पत्याची अगोदर हत्या केली, त्यानंतर त्यांना राहुरीतील उमरे गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडाला बांधून टाकलं. त्या बारवमधील पाणी उपसलं आणि आडव दाम्पत्याचा मृतदेह बाहेर काढलाय. आरोपी किरण दुशिंग यांचे साथीदार भैया उर्फ सागर, साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं असून त्यांना पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहे. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग ह्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरोधात यापूर्वी खून, जबरी चोरी, घरपोडी, खंडन या अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलून घेतलेलं होतं. त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि 5 लाख रुपयाची मागणी केलेली होती. त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भैया उर्फ सागर, साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घडून आणि मृत्यू घडून आणलेला आहे. मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे. मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला जातोय. जामखेड शहरातील कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे यांना अज्ञात तिघांनी बनावट सोन्याचे मणी असलेल्या माळेचा गुच्छा देऊन 8 लाखांची रुपयांची रोकड घेऊन गेले असता कापड दुकानदार खेत्रे हे सोने खरे आहे का याची खातरजमा करण्यासाठी गेले असता हे सोने खोटे असल्याचं निदर्शनास आलं असल्याने जामखेड पोलीस स्टेशनला गणेश खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष कोपणर हे करत आहेत. देशातील इंडिया आघाडी भक्कमच राहणार आहे. जागा वाटप हा मोठा विषय असतो, काहीही झालं तरी इंडिया आघाडी भक्कम राहील. नाना पटोले, अशोक चव्हाण आणि मी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करतो. नाना पटोले हे अध्यक्ष आहेत, त्यांना मान द्यावाच लागतो असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. नेवासा तालुक्यातून वाळू धोरणाला विरोध होत आहे, मात्र यापुढे अवैध वाळू वाहतूक प्रश्न थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नेवासा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीस पात्र असलेल्या 43 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी बुधवारी केल्या आहेत. 4 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक व 18 उपनिरीक्षकांची बदली झाली आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या अद्भुतपूर्वक क्षणाचा सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे. कोपरगाव मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव व विविध राजकीय पक्षाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या धूमधडाक्यात भगवा गुलाल उधळून ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. यावेळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची रुग्णांसोबत आरेबारेची भाषा व ढिसाळ कारभार विरोधात कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने काळे फासण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड संग्राम देशमुख यांनी दिला आहे. राहुरी परिसर येथील चारचाकी वाहनातून जात असलेल्या व्यक्तीने रस्त्यावर असलेल्या गाडी बाजूला घ्या असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एकास लाठी व हाताने बेदम मारहाण करीत गळ्यातील 1,00,000 रुपये सोन्याची चैन चोरल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीनुसार निलेश जनार्दन भोसले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील बिबट्याचा वाढता संचार आणि भविष्यातील धोके रोखण्यासाठी वन विभागाने जिल्ह्यात कायमस्वरूपी रेस्क्यू टीम निर्माण करावी. यासाठी आवश्यक असलेले निधी जिल्हा विकास नियोजन समितीकडून देण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सादतपूर येथे हर्षल गोरे या 5 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत या बालकाचा मृत्यू झाला. मंत्री विखे पाटील यांनी गोरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी वन विभागाला बिबट्याच्या शोधासाठी अधिक साधन साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपते, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री.